ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी झुमो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी येथे गेल्या 10 दिवसांपासून पिंजरा लावण्याची ग्रामस्थांकडून मागणी होऊन देखील पिंजरा लावण्यात येत नाही। असं असतानाच जवळे येथील लायगुडे मळ्यामध्ये शनिवारी रात्री 1 आणि रविवारी सकाळी 2 भल्या मोठ्या बिबट्यांचं दर्शन झालं, त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत आहेत। बिबट्या पकडण्यासाठी वन विभागानं तातडीनं पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। जवळे परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्याचे पाळीव प्राण्यांवर देखील हल्लेही वाढले आहेत। मागील काही दिवसात दिलीप लायगुडे यांच्या घोडीवर बिबट्याने हल्ला केला, तर बोराटेमाळा येथे 2 शेळ्या बिबट्याने ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत। शनिवारी रात्री 10 वाजता किरण खालकर हे आपल्या मोटारीमधून लायगुडे मळ्याच्या रस्त्यावरून जात होते, त्यावेळी त्यांना बिबट्याचं दर्शन झालं। बिबट्या रस्ता ओलांडून दीपक लायगुडे यांच्या डाळिंबाच्या बागेत गेला। या परिसरामध्ये बिबट्याचं अनेक वेळा दर्शन झालं आहे। तसेच रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शिंदे मळ्यामध्ये उत्तम शिंदे यांना बिबट्या दिसला, त्यावेळी त्यांनी फटाके वाजवले असता अजून एका बिबट्याचं दर्शन झालं। दिवसाही बिबट्या दिसू लागल्यानं नागरिकांनी आता चांगलाच धसका घेतलाय। बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागानं तातडीनं पिंजरा लावण्याची मागणी प्रवीण खालकर, निलेश शेळके, किरण खालकर यांच्यासह नागरिकांनी केली आहे। डॉक्टर अतुल साबळे, सुमो न्यूज, आंबेगाव।